नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अजित वाहवळ आणि आपला आवडता यूट्यूब चॅनल जय किसानमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहे नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी या ठिकाणी कोणकोणती प्रोसेस केली पाहिजे याविषयी आज संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा एक 2019 साली जो निर्णय झाला त्या निर्णयामध्ये सौर पंप म्हणजे वीज बिल वीज न देता सौर पंप या ठिकाणी वाटप केलेले आहेत. तर त्यामध्ये 95% सबसिडी या ठिकाणी दिलेली आहे आणि 7000 सौर पंप या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी वाटलेले आहे. साधारणतः एका सौर पंपाची किंमत 3 लाख रुपये आहे आणि ती 95% सबसिडी म्हणजे 30 ते 40 हजार ह्या रकमेमध्ये शेतकऱ्यांनी ते सौर पंप खरेदी केलेले आहेत. 95% सबसिडी या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना मिळालेली आहेत. तर मित्रांनो, नवीन कनेक्शन घेण्यासाठी मग ते विहीर असेल किंवा बोर असेल यासाठी नवीन कनेक्शन जर हवं असेल तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असताना कागदपत्रांमध्ये प्रथमतः सातबारा उतारा लागतो आहे. त्या सातबाऱ्यावर या ठिकाणी आपली विहीर किंवा बोर असेल तो या ठिकाणी त्याची नोंद असावी, असा सातबारा असावा. आणि ते जर आपली विहीर किंवा बोर हा सामायिक क्षेत्रात जर असेल किंवा सामायिकामध्ये असेल तो तर सर्वांची या ठिकाणी त्याला संमती असणारे लागणारे ती संमती या ठिकाणी सर्वांची असली पाहिजे. पाणी परवाना जर असेल म्हणजेच आपले जर मोटर ही नदीवर असेल किंवा कालव्यावरती असेल तर या ठिकाणी त्याला पाणी परवाना हा लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, मतदान कार्ड आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर या ठिकाणी हमीपत्र या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. अशा प्रकारची कागदपत्र या ठिकाणी आपल्याला नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी लागणार आहे. तर आता त्यानंतर अर्ज करताना या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा A1 अर्ज हा अर्ज दोन भाषेमध्ये असतो, आपल्याला मराठीमध्येही मिळतो आणि इंग्लिशमध्येही मिळतो. अशा दोन प्रकारचा हा अर्ज असतो. त्या अर्जात साधारणपणे वीज कनेक्शन करणाऱ्याचं नाव, आपला बोर आहे का विहीर आहे, गट नंबर, आपल्याला कोणतं कनेक्शन पाहिजे, 3 फ्यूज पाहिजे का सिंगल फ्यूज पाहिजे, अशी विविध माहिती या ठिकाणी त्या फॉर्ममध्ये असते. ती संपूर्ण माहिती भरून या ठिकाणी आपण तो फॉर्म कम्प्लीट करायचा आहे आणि ही सर्व माहिती कम्प्लीट केल्यानंतर या ठिकाणी तो आपल्याला फॉर्म वायरमॅनच्या ठिकाणी जमा करायचा आहे. वायरमॅनच्या ठिकाणी जमा केल्यानंतर वायरमॅन त्याविषयी मग नकाशा तयार करतो आणि नकाशा तयार करताना त्यामध्ये तो कोणकोणत्या गोष्टींचा विचार करतो तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर मेन लाईनपासून जी मेन लाईन आहे त्या मेन लाईनीपासून आपलं वीज कनेक्शन जी विहीर आहे मोटर आहे ती आपल्याला किती किलोमीटर लांब आहे का लांब असेल तर तसा उल्लेख करतो. रोड क्रॉस म्हणजे जर डांबरीकरण जर असेल तर रोड क्रॉस होतो आहे का याचीही तो या ठिकाणी पाहणी करतो. कोणाचा खांबळा किंवा पोल रवायला या ठिकाणी विरोध आहे का असे काही काही असतात तर तसा काही विरोध आहे का याचीही तो चौकशी करतो. यापूर्वीचं त्या ज्याला वीज कनेक्शन हवं आहे त्या शेतकऱ्याचं या ठिकाणी पूर्वीचं काही कनेक्शन असेल आणि त्या कनेक्शन जर थकबाकी असेल तर त्याचाही विचार केला जातो. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचं थकबाकी असेल तर या ठिकाणी त्याचा विचार करायचा आहे किंवा दुसऱ्या नावानं वीज कनेक्शन भेटतं आहे का याची चौकशी करायची. हा अर्ज वायरमॅन आराखडा काढतो आणि हा आराखडा संपूर्ण झाल्यानंतर हा विभागीय कार्यालयात या ठिकाणी अर्ज आणि ती कागदपत्र आणि वायरमॅनचा या ठिकाणी तो आराखडा अशी सर्व माहिती या ठिकाणी कार्यालयात जमा होते. कार्यालयात जमा झाल्यावर शाखा अभियंत्याकडे गेल्यानंतर या ठिकाणी आवक नंबर हा महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, आपल्याला वाटत असेल कार्यालयीन झंझटीपासून मुक्तता करायची आपल्याला, तिथून पुढची प्रोसेस आपल्याला नाही करायची, तर या ठिकाणी आपण वायरमॅनला या ठिकाणी जी अनामत रक्कम आहे ती या ठिकाणी वायरमॅनला द्यायची आहे आणि वायरमॅन ती संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी वायरमॅन करणार आहे आणि आपल्याला डायरेक्ट कनेक्शन ओढून देणार आहे आणि आपल्याला ती पावती देणार आहे. तर या ठिकाणी जर आपल्याला वाटलं जर सगळी प्रोसेस पुढची जर आपण करायची तर शाखा अभियंत्याकडे तो फॉर्म जमा करायचा आहे आणि शाखा अभियंता त्याची तपासणी करतो म्हणजे काय करतो DP वर पॉवर शिल्लक आहे का म्हणजे किती याची DP आहे आणि त्यामध्ये किती पॉवर शिल्लक आहे अशा प्रकारची तपासणी तो करतो. आणि तपासणी झाल्यानंतर या ठिकाणी सहाय्यक कार्यकारी अभियंत्याकडे देतो आणि सहाय्यक कार्यकारी अभियंत्याकडून ते तांत्रिक तपासणी होते आणि त्यानंतर आपल्याला अनामत रक्कम भरावी लागते. अनामत रक्कम भरल्यानंतर टेस्ट रिपोर्ट
हा आपल्याला मिळतो आणि हा टेस्ट रिपोर्ट सहाय्यक कार्यकारी अभियंता हा आपल्याला देतो आणि तो दिल्यानंतर कॅपॅसिटर टेस्टिंग केली जाते. असा वेगवेगळ्या डीपीओवर जे त्यांची फॉर्मॅलिटी ती चेक केली जाते आणि या ठिकाणी आपल्याला वीज कनेक्शन या ठिकाणी दिलं जातं. साधारणतः अर्ज केल्यापासून 30 दिवसांच्या आतमध्ये किंवा 30 दिवसात या ठिकाणी आपल्याला वीज कनेक्शन मिळतं. तर मित्रांनो, आज आपण पाहिलेलं आहे वीज कनेक्शनसाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात, अर्ज या ठिकाणी आणि जी प्रोसेस आहे या ठिकाणी शाखेत जाऊन ऑफिशियल जी प्रोसेस आहे या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी माहिती आपण दिलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.